नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ट्वेंटी पर्सेंट आहे सर्व गृह गृहनिर्माण योजना त्याच्या अंतर्गत आपण वसई विरार लोकेशनमध्ये जे फ्लॅट्स आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसई विरार लोकेशन कव्हर करणार आहोत आणि त्या लोकेशनमध्ये सेक्शन बी अंडर प्रायव्हेट बिल्डर कुठल्या कुठेही कुठल्या लोकेशनला ही बिल्डिंग आहे पुन्हा त्या बिल्डरचं नाव काय आहे आणि त्या बिल त्या बिल्डिंगचा एक्झॅक्ट ॲड्रेस काय आहे तर ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर स्कीम नंबर्स असणार आहे टू एटी वन आणि तीनशे चौदा ते तीनशे एकोणीस तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लोकेशन्सच्या डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर जसं की तुम्ही बघू शकता वीस टक्के सर्वसमावेशक गृह योजनामध्ये वसई विरार लोकेशन हे दोन्ही पालघर डिस्ट्रिक्ट बुकलेटमध्ये दाखवलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला स्कीम नंबर आहे ते टू एटी टू जे चंदन सर वसईमध्ये आहे तर तिकडे जर तुम्ही बघाल तर मीनाक्षी हाईट्स म्हणून या बिल्डिंगचं नाव आहे आणि हे त्या त्या, त्या बिल्डिंगचा ॲड्रेस आहे मीनाक्षी हाईट्स कत्तारीपाडा विरार ईस्ट ठीक आहे आता हे लोकेशन वसईमध्ये इथे बुकलेटमध्ये असं दाखवते की चंदन वसई आहे पण याचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते विरार ईस्टमध्ये आहे म्हणजे विरार रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला हे लोकेशन जवळ पडेल आणि नाही वसईपासून ठीक आहे सिमिलरली दुसरं लोकेशन आहे स्कीम नंबर तीनशे चौदा जे वाळीव म्हणून आहे वसई पालघर डिस्ट्रिक्टमध्ये ठीक आहे तिकडे युनिव्हर्स इम्पेरियल पाम्स म्हणून आहे खूप मोठी हा मोठा हा प्रोजेक्ट आहे तिकडे ठीक आहे तर आणि त्या प्रोजेक्टचा ॲड्रेस मी इकडे तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तर हे आ, हे जे हे जे आ, बिल्डिंग आहे ही वसई ईस्टमध्ये येते ठीक आहे तसंच स्कीम नंबर तीनशे पंधरामध्ये पुन्हा वाळी वसई पालघर डिस्ट्रिक्टमध्ये तिकडे हरिश्चंद्र कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट म्हणून एक आहे मोठा तो श्री गणेश बिल्डर्स बांधत आहे ठीक आहे आणि हे सुद्धा वसई ईस्टमध्ये येतं याचा डिटेल ॲड्रेस मी इकडे दिलेला आहे तुम्हाला ठीक आहे तसंच स्कीम नंबर तीनशे सोळा आणि स्कीम नंबर तीनशे सतरा हे पूनम इम्पिरिया म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे हे वसई ईस्ट ठाण्यामध्ये आहे ठीक आहे इथे मी पूर्ण त्याचं तुम्हाला ॲड्रेस इकडे दिलेला आहे तसंच स्कीम नंबर तीनशे अठरा आणि स्कीम नंबर तीनशे एकोणीस हे फ्रेंड्स पार्क म्हणून एक मोठा प्रोजेक्ट आहे ठीक आहे तिकडे हे दोन्ही लोकेशनचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि हे विरार इश्टमध्ये येत आहेत ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर एक गोष्ट नोट करा की जी स्कीम नंबर टू एटी टू आहे आणि स्कीम नंबर तीनशे एकोणीस आहे हे बुकलेटमध्ये भलेही वसई लोकेशन जरी दाखवत असतील पण हे विरार इश्टमध्ये येतात ॲक्च्युली आणि हे विरार रेल्वे स्टेशनपासून जवळ आहेत ठीक आहे तर आता आमचे या लोकेशनच्या आपण एक्झॅक्ट स्टेशनपासून किती लांब आहे हे आज आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये uh, बघणार आहोत ठीक आहे तर तुम्ही हे बघू शकता हे वसई रेल्वे स्टेशन इकडे आहे आणि वसई रेल्वे स्टेशन जवळजवळ सात किलोमीटरवर हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत स्कीम नंबर तीनशे चौदा जे आहे ते इम्पिरियल फार्म्स आहे स्कीम नंबर तीनशे पंधरा आहे ते हरिश्चंद्र कॉम्प्लेक्स आहे स्कीम नंबर तीनशे सोळा आणि सतरा हे पुणे मेंपेर आहेत हे तिन्ही लोकेशन जर तुम्ही बघाल हे एकमेकांच्या बाजूला आहे आणि हे वसई रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ सात ते सात किलोमीटर ह्या अंतरावर आहे स्कीम नंबर तीनशे चौदा मी तुम्हाला इथे पुन्हा दाखवतो स्कीम नंबर तीनशे चौदा हे वाले लोकेशन तीनशे चौदा पंधरा सोळा ठीक आहे आणि सतरा हे सगळे वसई रेल्वे स्टेशनपासून जवळ आहेत मी इथे हायलाईटही ही केलेलं आहे तुम्हाला वसई म्हणून ठीक आहे तीनशे चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे बघू शकता तुम्ही तीनशे चौदा पंधरा सोळा आणि सतरा इम्पेरिया पाम्स हरिश्चंद्र कॉम्प्लेक्स आणि पुनम इम्पेरिया हे सगळे जवळपास एकाच वाळीव म्हणून आहे तिकडे आहे वसई आणि हे वसई रेल्वे स्टेशनपासून सात किलोमीटरवर आहे ठीक आहे आता बाकीचे जे स्कीम्स आहेत स्कीम नंबर तीनशे अठरा एकोणीस आणि दोनशे बाईस हे चंदन सर म्हणून आहे तर तिकडे मीनाक्षी गेट्स आहे आणि फ्रेंड्स पार्क आहे तर हे लोकेशन जे आहे ते विरार रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ एक सहा किलोमीटरवर आहे ठीक आहे तर विरारपासून हे स्टेशन विरार लोकेशन आ, रेल्वे स्टेशनपासून हे लोकेशन जर तुम्हाला विजिट करायचे असेल तर तुम्ही विरार रेल्वे स्टेशनला जाऊन मग तिकडून तुम्ही या लोकेशन्सला विजिट करू शकता तिकडे फ्रेंड्स पार्क आणि मीनाक्षी हाईट्स म्हणून दिलेले आहे आता हे जे स्कीम नंबर टू एटी टू आहे हे इकडे चंदन सर दाखवलेलं आहे बुकलेटमध्ये आणि वसईमध्ये दाखवलेलं आहे पण ॲक्च्युली जर तुम्ही बघाल हे विरार रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे ठीक आहे तर त्यानुसार थोडीशी हे करूनच करायची म्हटलेली तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीस जर तुम्ही बघाल तीनशे एकोणीस जे आहे ते पुन्हा वसईमध्ये दाखवत आहे दाखवलेलं आहे तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीस पण ऍक्च्युली हे लोकेशन जे आहे ते विरार ईस्टमध्ये येतं तीनशे अठरा आणि तीनशे इकडे तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीस हे विरार या लोकेशनमध्ये येतं ठीक आहे तर ही झाली प्रोजेक्ट्स कुठल्या प्रोजेक्ट्स आहे कुठल्या बिल्डर बांधत आहे त्यांचे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहेत आणि हे रेल्वे स्टेशन पासून किती लांब आहे त्याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आता कुठल्या लोकेशनसाठी बसई विरारमध्ये अप्लाय केलं पाहिजे याच्याबद्दल मी थोडंसं एक अॅनालिसिस केलेलं आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल ठीक आहे आता जर तुम्ही बघाल तर स्कीम नंबर टू एटी टूमध्ये एरिया खूपच लहान आहे ठीक आहे तसं स्कीम नंबर टू एटी टू तीनशे पंधरा तीनशे सोळा आणि तीनशे अठरा इथे जर तुम्ही बघाल तर एरिया जवळजवळ तीनशेपेक्षा कमी आहे ठीक आहे म्हणजे खूपच कमी एरिया इकडे दिलेला आहे त्यामुळे जर तुमचा जर बजेट जर कमी असेल तर तुम्ही या लोकेशनसाठी अप्लाय करा ठीक आहे पण जर तुमचा बजेट जास्त असेल तर तुम्ही तीनशे चौदा तीनशे सतरा किंवा तीनशे एकोणीस या तीन स्कीममधून तुमच्या लोकेशनच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे आता तीनशे चौदामध्ये जर तुम्ही बघाल तर एरिया हा तीनशे तेत्तीस ते तीनशे पासष्टचा आहे ठीक आहे इथे सुरुवात होते बारा ते चौदा लाखपर्यंत तेच तुम्ही तीनशे सतरा स्कीम नंबरमध्ये बघितलंस तर एरिया तीनशे तेहतीस ते चारशे बासष्टपर्यंत आणि त्याची किंमत चौदा ते वीस लाखाची आहे ठीक आहे आणि तेच तीनशे एकोणीसमध्ये बघितलं तर तुम्ही तीनशे तेहतीस ते पाचशे पाचचा एरिया आहे आणि त्याची किंमत अकरा ते अठरा लाख आहे आता तीनशे सतरा आणि तीनशे एकोणीसमध्ये जरी तुम्ही बघितलं ना तरी इकडे बघा तीनशे तेत्तीसच्या एरियापासून सुरू होतं ते चारशे बासष्ट आणि ह्याचं रेंज दिलेलं आहे त्यांनी चौदा ते वीस लाख ठीक आहे तेच इथे इथेसुद्धा तीनशे तेत्तीसपासूनच सुरू होतो एरिया पण याची किंमत तुम्ही बघाल तर अकरा लाख आहे तर इकडे जो तीनशे तेतीसचा एरिया तो तुम्हाला चौदा लाखापासून मिळतोय आणि इकडे जो तीनशे तेहतीसचा एरिया तो तुम्हाला अकरा लाखपासून सुरू होतोय आणि तेच मॅक्झिमम एरिया पाचशे पाच सुद्धा तुम्हाला अठरा लाखामध्ये येऊन जाईल आणि इकडे तुम्ही वीस लाख भरून सुद्धा तुम्हाला पाचशेपेक्षा कमी एरिया मिळेल ठीक आहे तर मी तुम्हाला सांगेल की जर तीनशे एकोणीसमध्ये अप्लाय करा इकडे एरियाही चांगला आहे आणि किंमतही त्यांनी इकडे व्यवस्थित लावलेली आहे ठीक आहे तर फर्स्ट प्रेफरन्स तुमचा तीनशे एकोणीस असेल आणि नंतर मग तीनशे सतरा किंवा तीनशे चौदामध्ये तुम्ही अप्लाय करा ठीक आहे आता हे जे लोकेशन्स आहेत हे प्रोजेक्टचे लोकेशन्स आहेत जसं इम्पेरिया झालेलं आहे इम्पेरियल पार्म्स पुन्हा पुनम इम्पेरिया आणि फ्रेंड्स पार्क या तिघांचे माझ्याकडे प्रोजेक्टचे व्हिडिओज आहेत ते मी माझ्या डिस्क्रिप्शन यूट्यूबवर अवेलेबल आहेत हे व्हिडिओज तर तुम्ही त्या व्हिडिओजवर जाऊन बघू शकता की बिल्डिंग कशी दिसते किती टॉवर्स आहेत त्याचे प्लान्स काय आहेत तर मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी युट्यूब चेनचे लिंक्स टाकणार आहे तर तुम्ही या तिन्ही प्रोजेक्टचे जाऊन तिकडे लिंक जाऊन एक प्रोजेक्टची माहिती घेऊ शकता ठीक आहे तर हा होता व्हिडिओ आपला वसई विरार लोकेशन बद्दल ठीक आहे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की मीरा रोडवर मीरा रोड आहे ते सेक्शन के मध्ये येतं कोकण गृहनिर्माण योजनेमध्ये आणि त्यामुळे त्यांनी जो रेरा नंबर दिलेला आहे तो कुठेच गुगल वर मॅच होत नाहीये कुठल्याही लोकेशन किंवा कुठल्याही बिल्डरशी तर मला वाटतं ते म्हाडा अंतर्गत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल एक्झॅक्ट त्या लोकेशनची माहिती मिळणं खूप कठीण आहे बिरा रोड लोकेशनसाठी ठीक आहे तर व्हिडिओ मी इथेच संपवतो हो। जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद